हरि ओम श्री राम अंबज्ञ मी शशिकांत सिंह नारायण पवार माझगाव उपासना केंद्र मी 2002 पासून बापूंकडे येतो बापूंच्या सेवेत येतो एक माझा छोटासा अनुभव मी आज सांगणार आहे हे साधारण नोटाबंदी झाल्या तेव्हाचा अनुभव आहे मला एक सवय होती की एक पैसे असे कुठेतरी पॉकेटात टाकून ठेवायचे 500 असे कुठे ठेवायचे तर मी जेव्हा नोटाबंदी झाल्या तेव्हा सगळे घरातले पैसे काढले मिसेसने पैसे काढले ते बँकेत जमा केले आणि नंतर ते पैसे जमा करायचा पिरियड बंद संपला ज्याने 15 दिवसांनी जवळजवळ मला एका पॉकेटामध्ये 7,500 मी आले 1,000-1,000 सात नोट आणि 500 एक नोट आता बोललो हे नोटा आता म्हणजे कचऱ्या डब्यात टाकून द्यावं लागणार आहे का याचा काय अनुभव फुकट जाणार आहेत कारण बँकेत पण विचारले रिझर्व्ह बँकेत जाऊन विचारलं ते बोलले आता घेणार नाहीत तर बोललो ठीक आहे आता काय करणार मग घरी आलो मी आणि बायको दोघांनी आम्ही बापूंना नमस्कार केला बोललो बापू हे तुझी इच्छा आता तू याच्यात बघ पैसे आपले आहेत ठेवलेले आहेत म्हणजे कुठेतरी कधीतरी गजेला उपयोग म्हणून ठेवलेले होते पण तिला आमच्या आठवणीत नव्हते तर ते बघ तू आता तुझी इच्छा ठीक आहे बोललो त्यानंतर मग बरेच 15 दिवस महिना गेला जवळजवळ आणि बोललो मी मिशेसला बोललो ते का पैसे आता आपण एक शो म्हणून आपल्या मुलांना दाखवायला ठेवूया की बाबा हे अशा अशा नोटा होत्या म्हणून बंद झाल्या ठीक आहे त्याच्यानंतर बरेच दिवस गेले महिना दीड महिना होऊन गेला आणि माझा एक चुलत भाऊ आहे सचिन पवार म्हणून तो एक दिवस माझ्याकडे असा आला होता तो एसटीमध्ये आहे कंडक्टर होता त्यावेळेला तर माझ्याकडे आला आणि त्याचा इथे काही मित्र होता त्याच्याबरोबर ते माझ्याकडे आला आणि आम्ही गावच्या मंडळाचे काम करतो ते आम्ही दोघं काम करत होतो म्हणजे 16-17 काही तर हे असेल साल आणि गावचा हिशोब करत होतो त्यावेळी त्याला बोललो मी अरे बोललो माझ्याकडे 7,500 असे मिळाले की ते आता कचऱ्या डब्यात टाकून द्यावं लागेल कारण पिरियड संपून गेला तो त्याचा मित्र जो होता तो काही म्हणजे आमच्या नात्यातला नव्हता पण त्याचा मित्र होता आणि तो आता कॉटवर झोपला होता तर तो जो काही झोपून जागा झाला अरे म्हणून तो कशाला घाबरत आहे मी त्यावेळेला आउट ऑफ इंडिया होतो मी तुमचे पैसे बँकेत जमा करतो आणि त्यावेळेला आउट ऑफ इंडिया असणाऱ्या लोकांना सूट होती पैसे जमा करायची मुभा होती मग त्याने ते माझे पैसे मी उभा राहिलो बापूनं बोललो बापू खरोखर तर मी त्याने त्याच्याकडे पैसे दिले त्याने ते रिझर्व्ह बँकेत जमा केले आणि मला 2 महिन्यांनी मला पैसे त्याने दिले हा माझा अनुभव आहे आणि म्हणजे मी पैसे कचऱ्या डब्यात टाकणार होतो पण ते मला मिळाले हाच अनुभव हरिओम श्रीराम अंबज्ञ